गुड आफ्टरनून अँड वेलकम स्टुडंट्स मुलांना गेल्या मराठीच्या पिरियडला आपण चित्रकथा या लेसन मध्ये चित्र पाहून एक स्टोरी गोष्ट तयार केली आणि ही गोष्ट कशी होती तर आगगाडी दुरून येत होती आगगाडीच्या रुळाला तडा म्हणजे भेग पडली होती आणि जेव्हा आजूबाजूला राहणारी मुलं ह्या रुळाच्या बाजूला येतात तेव्हा ते पाहतात की रुळाला तडा म्हणजे क्रॅक गेलेला आहे आणि समोरून आगगाडी येत आहे काहीही करून आपण आगगाडी थांबवलीच पाहिजे नाहीतर मोठा अपघात होईल खूप लोकांचा जीव धोक्यात आहे आणि म्हणून त्यातला एक मुलगा काय करतो की आपल्या अंगातलं लाल कलरचं शर्ट काढतो आणि आगगाडीच्या दिशेने तो हवेत उंचावतो जेव्हा गाडी आगगाडीचा ड्रायव्हर म्हणजे मोटरमन लाल रंगाचा शर्ट पाहतो तेव्हा त्याला कळते की पुढे धोका आहे आणि मग तो काय करतो गाडी थांबवतो आणि त्यामुळे मोठा अपघात टळतो बऱ्याच लोकांचा जीव वाचतो बघा मुलांना मुला लहान आहेत पण त्यांनी सावधगिरी दाखवली हुशारी दाखवली आणि त्यामुळे खूप मोठा अपघात टळला बऱ्याच लोकांचा जीव वाचला आज आपण आपल्या टेक्स्टबुकचा लेसन नंबर नाईन आईचा वाढदिवस शिकणार आहोत आई, आई म्हणजे कोण तर आई म्हणजे मदर आणि वाढदिवस म्हणजे बर्थडे मुलांना जेव्हा तुमचा वाढदिवस असतो तेव्हा तुम्ही काय करता तर आपण काय करतो नवी नवीन नवीन कपडे करतो तुम्ही मम्मी पप्पाला सांगता ना बड्डे आहे माझा माझ्यासाठी गिफ्ट आणा आणि असाच इथे आईचा वाढदिवस आहे ही आई कोणाची आहे चल, चला आता आपण आपला लेसन रीड करूया ऐका म्हणा लिसन एन से आज सागरच्या आईचा वाढदिवस अजय आला अभय आला सायरा आली अनु आली सागरने चटई अंथरली मुले चटईवर बसली आईने वाढला चमचाने खाऊ आपण सारे मिळून खाऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ परत आहे आज सागरच्या आईचा वाढदिवस अजय आला अभय आला सायरा आली अनु आली सागरने चटई अंथरली मुले चटईवर बसली आईने वाढला चमचाने खाऊ आपण सगळे मिळून खाऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ तर बघा पहिला वाक्यात आहे की आज सागरच्या आईचा वाढदिवस कोणाची आई आहे सागरची सागरच्या आईचा आज वाढदिवस आहे आज सागर की ममी का बर्थडे है जन्मदिन है आणि म्हणून सागर बघा आपल्या घरी कोणाला बोलवतो अजय आला अभय आला सायरा आली अनु आली म्हणजे अजय अभय सायरा आणि अनु हे कुठे आले सागरच्या घरी आले कारण सागरने त्यांना बोलावलं होत आईचा वाढदिवस आहे म्हणून बच्चो सागर की मम्मी का जन्मदिन है बर्थडे है हैर सागर सागरने अपने दोस्तों को बुलाया है, किसे बुलाया है देखो अजय अभय सायरा अनु सागर सागरने अजयला अभयला सायरा आणि अनु चार जणांना बोलावलं होत आणि जेव्हा मुलं आली तेव्हा त्यांनी काय केलं सागरने चटई अंथरली जेव्हा सागरचे मित्र मैत्रीण आले तेव्हा सागर ने चटई अंतर ली तना बसने सागर ने अपने दोस्तों को बुलाया था और जब उसके दोस्त आए तभी उन्हें बैठने के लिए सागर ने जमीन पर चटाई डाली मुले चटई बसली सगड़ी मुले कशावर बसली चटई वर बसली आई ने वाडला चमचाने खाऊ आईने सगळ्यांना काय दिला खाऊ दिला कारण सागरने त्यांना बोलावलं होतं आपल्या घरी सागरने को घर पे बुलाया था आणि म्हणून सागरच्या आईने सगळ्यांना खाऊ दिला सागर की मम्मीने सबको खाना दिया चमचाने दिला चमच खाना खाना आपण सगळे मिळून खाऊ बच्चे बोलते हैं कि हम सब मिलकर खाएंगे। आपण सगळे सगळे म्हणजे सब मिळून मीन्स मिलकर खाऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ सागर की मम्मी को शुभेच्छा म्हणजे बेस्ट विशेष देऊ कारण तिचा वाढदिवस आहे इथे बघा मुलांना चित्रामध्ये आपल्याला दिसते की हा आहे सागर या हे आहे सागरचं घर ये हे सागर और हे ये है सागर का घर गर। सागरच्या घरी त्याचे मित्र मैत्रीण येतात सागर के घर उसके दोस्त आते है अजय अभय सायरा आणि अनु आता ह्यामध्ये बघा मुलांना किती मुलं आणि किती मुली आहेत अजय एक मुलगा आहे अभय पण मुलगा आहे सायरा एक आणि अनु एक आहे सागर ने अपने चार दोस्तों को बुलाया था जिसमें दो लड़के और दो लड़कियां थी और जब उसके दोस्त आए तभी सा, सागर उन्हें बिठाने के लिए जमीन पर चटाई डालता है सागर बगा अपने ला की खाली चटाई अंथरतो आणि ही सगळे मुलं चटईवर बसतात सब बच्चे चटाई पे बैठते है ही आहे सागरची आई ही कोण आहे सागरची आई आणि आई सगळ्या मुलांना खाऊ देते हा बघा इथे खाऊ बनवलेला आहे सागर की मम्मीने सब बच्चो के लिए स्वीट्स बनाया है फूड बनाना बनाया है आणि सागरची आई सगळ्यांना खाऊ देते बघा चमचाने खाऊ देते किती प्लेट्स दिसतात बघा हाऊ मेनी प्लेट्स आर दर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती प्लेट्स बनवलेल्या आहेत सात प्लेट्स आणि किती जण आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा जण आहेत आणि सहा जणांना ह्या प्लेट्स सात प्लेट्स खाऊ बनवलेला आहे हा आहे सागर ये है सागर आणि ही आहे सागरची आई ये है सागर मा सागर आपल्या मित्रांना बोलावतो बघा सगळेजण चटईवर बसले आहेत सबजन चटाई पे बैठा आहे कोई भी चेअर पे नाही बैठा आहे कोई सोफे पर भी नाही है तर सगळेजण चटईवर बसलेले आहेत आणि सागरची आई सगळ्यांना काय देते खाऊ देते बघा मुलांना किती चांगल्या प्रकारे सागर आपल्या आईचा वाढदिवस साजरा करत आहे मुलांना जेव्हा आपला वाढदिवस असेल तर आपण काय करतो आपण सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींना बोलावतो ना बघा मुलांना जेव्हा आपला वाढदिवस असेल तर आपण काय करतो केक आणतो आपल्या घरी आपल्या मित्र मैत्रिणींना आणि आपल्या रिलेटिवला पण बोलवतो बघा मुलांना इथे या चित्रामध्ये ही एक मुलगी आहे मीरा तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस आहे म्हणून तिचं घर सजवलं आहे घर फुबल गुब्बारे और से सजाया आहे को बुलाया है। सब मेहमान आए हुए आहे बघा मीराचा वाढदिवस आहे आणि तिने घरी पाहुण्यांना बोलवलेला आहे घर पण सजवलेलं आहे बघा मीराच्या आईने स्वीट्स बनवलेले आहेत हे सगळे पाहुणे आले आहेत आणि पाहुण्यांना देण्यासाठी मीराच्या आईने स्वीट्स बनवलेले आहे बघा किती छान सजवलेला आहे तिने आपल्या मित्र मैत्रिणींना बोलवलेला आहे आणि हे मित्र मैत्रीण तिच्यासाठी काय घेऊन आलेले आहेत गिफ्ट घेऊन आलेले आहेत तर मुलांनो जेव्हा तुमचा पण वाढदिवस असतो तुम्ही पण असाच साजरा करता ना आपल्या मित्रमैत्रिणींना बोलावतो आपल्या नेबर्सला बोलवतो मग आपण केक कापतो त्यांना खायला देतो स्वीट्स देतो वेफर्स देतो ना आणि मग सगळे आपल्यासाठी गिफ्ट देतात आपल्याला बड्डेचं विश करतात तर आपण जसा आपला वाढदिवस साजरा करतो आपल्या वाढदिवसाला आपण एकमेकांना बोलवतो तसच आज सागरने त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला सागरची आई सागर किमा हमेशा सागर का बर्थडे कर सेलिब्रेट करतीये इसीलिए आज सागरने आपली मम्मी का बर्थडे सेलिब्रेट किया अपने फ्रेंड्स को बुलाया आपल्या मित्रांना बोलावलं मुलांना परत एकदा आपण ह्या लेसनचा अर्थ शिकणार आहोत बघा मुलांना सागर आणि सागरने आपल्या घरी आपल्या मित्रमैत्रिणींना बोलवलेला आहे कोण आहेत सागरचे मित्र मैत्रीण तर अजय अभय सायरा आणि अनु दोन मुलं आणि दोन मुली सागरचे मित्र मैत्रीण आहेत आणि सागरने आपल्या घरी आपल्या मित्रांना बोलावलेला आहे कारण आज त्याच्या आईचा वाढदिवस आहे सागरने दोस्तों दोस्तो बुलाया आहे क्युकी आज सागर की मा का बर्थडे है जन्मदिन है आणि जेव्हा त्याचे मित्र येतात तेव्हा सागर त्यांना बसायला चटई अंथरतो आते हैं, सागर उने बैठने के लिए नीचे चटाई डालता है सगळेजण चटईवर बसतात सागर आणि त्याचे मित्र सगळे चटईवर बसतात आणि एकत्र काय करतात खाऊ खातात कोणच सोफ्यावर बसत नाही कोणच खुर्चीवर बसत नाही देखो बच्चो कोई भी सोफे पे नहीं बैठा है कोई भी कुर्सी पे नाही बैठा है सब जन नीचे चटाई पे बैठे है, और खाना खा रहे सागरची आई सगळ्यांना खाऊ देत है कशाने खाऊ देते चमच्याने खाऊ देते आणि मग सगळी मुलं सागरच्या आईला काय देतात बड्डे विशेष म्हणजे शुभेच्छा देतात तर मुलांनो ह्या लेसनचा काय अर्थ आहे तुम्हाला समजलं का चला पण मी रीड करते सगळ्यांनी ऐकायचं आहे आज सागरच्या आईचा वाढदिवस अजय आला अभय आला सायरा आली अनु आली सागरने चटई अंथरली मुले चटईवर बसली आईने वाढला चमचाने खाऊ आपण सगळे मिळून खाऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ प्लीज रिपीट आज सागरच्या आईचा वाढदिवस प्लीज रिपीट आज सागरच्या आईचा वाढदिवस अजय आला अभय आला रिपीट अजय आला अभय आला सायरा आली अनु आली बोला सायरा आली अनु आली सागरने चटई अंथरली बोला सागरने चटई अंथरली मुले चटई वर बसली बोला मुले चटई वर बसली आईने वाढला चमचाने खाऊ आईने वाढला चमचाने खाऊ आपण सगळे मिळून खाऊ आपण सगळे मिळून खाऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ आता मुलांना इथे चित्र दिलेले हे चित्र कोणतं आहे चटई खाली लिहिलेलं आहे चटई ही आहे चटई आणि हा काय आहे चमचा च म चा म्हणजे स्पून चटई म्हणजे मॅट आणि चमचा म्हणजे स्पून आता ऐकावं म्हणा सारख्या अक्षराखाली रे गोडा सेम अक्षर के नीचे लाईन खिचणं आहे उदाहरणार्थ मीन्स एक्झाम्पल अजय अभय आणि अनु तीनो सेम आहे अ अ अ अजय अभय अनु आता इथे आई आईचा आईला आईने बघा आई आईचा आईला आईने मग समान अक्षर कोणता आहे बघा आ आ आ, आ. आणि ओके चारही अक्षरामध्ये आ आहे आणि ई पण आहे मग आपण ईला पण अंडरलाइन करूया ई ई आणि नंतर आज आपण आला आली आज आपण आला आली मग बघा आज आ आ आ, आ। चारही अक्षरांमध्ये चारो अक्षर आ है। तो हमने चार अक्षरों को सबको हमने अंडरलाइन किया है आता सागर सायरा कोणते समान आहेत सा आणि सा खाऊ उ, खाऊ देऊ उ, खा, उ, दे, उ।, उ दोनामध्ये आहेत दोघांना अंडरलाईन उ, उ. आ, ई चटई आ, ई ई चटईचा, ई आई चटई त्यानंतर अजय अभय अ अ य य अजय अभय तर ह्या शब्दा ह्या लेसन मध्ये आपण जे समान अक्षर आहेत त्यांना आपण अंडरलाइन केलं आहे आता नेक्स्ट पेज पर आहे सर्कलमध्ये नावं दिलेली आहेत बघा ऐका शब्दपट्टी पहा ऐका मीन्स लिसन लूप देखो वाचा मीन्स ट्राय टू रीड आणि तुमच्या कुटुंबातील व नात्यातील व्यक्तींची नाव सांगा मतलब हमारे रिलेटिव्स मे जो है उनका नाम बताना है हमारे रिलेटिव्स बघा आई वडील आई वडील मम्मी डॅडी भाऊ बहीण बहीण मी सिस्टर भाऊ म्हणजे ब्रदर भाऊ बहीण आजी आजोबा ग्रँडफादर ग्रँडमदर काका काकी अंकल आंटी मामा मामी मीन्स मॅटर्नल अंकल और आंटी बघा आई वडील बहीण भाऊ आजोबा आजी काका काकी मामा मामी। आता इथे गोलातील अक्षर बाहेरच्या अक्षराबरोबर जोडायचा तर गोलामध्ये आहे च इथे ट ई मग च आणि ट ई जोडून शब्द बनवायचा बन आहे शब्द बनतो चटई बघा च ट ई आहे च ट ई त्यानंतर च म चा मग आहे च म चा त्यानंतर अ सर्कल मध्ये आहे अ आणि बाहेर आहे जय बघा अ जय अजय अ भय अभय अ, 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 अ नु अनू आता हे सर्कल आहे सर्कल मध्ये उ मग खा उ खाऊ देऊ देऊ सर्कल मध्ये आहे य अज य अजय य अभय, अभय त्यानंतर सर्कल मध्ये आहे यरा सा। सायरा सा गर सागर आ ज आज आ इ आई प्लीज रिपीट अ च य सा उ, आ, इ आता स काना सा च काना चा य काना, या आता अक्षर जुळवा आणि शब्द बनवा अ आ च, चा य या स सा उ, आणि ई तर मुलांना या शब्दापासून बघा सा या आहे नंतर आपण सई शब्द पण बनवू शकतो आणि आई शब्द पण बनवू शकतो नेक्स्ट ओनली राईट right. आता कसं अ आहे पुढे आपल्याला लिहायचंय अ सेम इथे येणार आ बघा ऐका म्हणा आणि सांगा आता स्टुडंट प्लीज रिपीट चटई पुढे आहे चटई अंथरली चटई गुंडाळली चटई अंथरली चटई गुंडाळली आता सेकंड आहे खाऊ बोला खाऊ खाऊ दिला खाऊ खाल्ला खाऊ दिला खाऊ खाल्ला ओके okay, खाऊ दिला म्हणजे खाना दिया खाना खाया आता अ चादर सतरंजी ऊस आणि लाडू आता आपण कसं दिल आ, हे केलं चटईवरून चटई अंथरली चटई गुंडाळली मग तसंच चादर अंथरले आणि चादर गुंडाळले किंवा चादर अंथरली चादर गुंडाळली सतरंजी सतरंजी अंथरली सतरंजी गुंडाळली गुंडाळणे म्हणजे फोल्ड करणे अंथरणे म्हणजे स्प्रेड करणे आता खाऊ दिला आणि खाऊ खाल्ला म्हणजे खाना दिया खाना खाया सेम उसी तर से लिखन आहे तसंच लिहायचं की ऊस दिला ऊस खाल्ला गन्ना दिया गन्ना खाया आता लाडू लाडू दिला लाडू खाल्ला लाडू दिया लडू दिया, खाया ओके मुलानो? बच्चों अपने टेक्स्ट बुक के क्वेश्चन आंसर थे जो हमने सॉल्व करने की कोशिश की तुम्हाला लेसन ची रीडिंग प्रैक्टिस कराई आहे बच्चों इस लेसन की आपको रीडिंग प्रैक्टिस करना जरूरी है बघा मी एकदा वाचून दाखवते की आज आईचा वाढदिवस आज सागरच्या आईचा वाढदिवस अजय आला अभय आला सायरा आली अनु आली सागरने चटई अंथरली मुले चटईवर बसली आईने वाढला चमचाने खाऊ आपण सगळे मिळून खाऊ सागरच्या आईला शुभेच्छा देऊ मुलांना पॅरेंटची आई वडिलांची मदत घेऊन तुम्हाला ह्या लेसनची रीडिंग प्रॅक्टिस करायची आहे तर थँक्यू मुलांनो आज आपण इथेच थांबूया